धोकादायक आणि अनधिकृत बांधकामांबद्दल आवाज उठवूनही मुंबई महानगरपालिका त्याकडे कसं दुर्लक्ष करते त्याचं मासलेवाईक उदाहरण सायनमधल्या वसंतदादा पाटील इंजिनिअरिंग कॉलेजच्या रूपानं पुढे आलंय. पाहूया एक खास रिपोर्ट. सायन येथील वसंतदादा पाटील इंजिनिअरिंग कॉलेजचा 5वा आणि 6वा मजला अनधिकृत असल्याचं वडाळा टीटी पोलिसांना आढळून आलंय. याबाबत पोलिसांनी मुंबई महानगरपालिकेला 2 वेळा लेखी पत्र देऊन लक्षही वेधलं, परंतु अनधिकृत बांधकामाबाबत गुन्हा दाखल करण्यासाठी पालिकेनं काहीच हालचाली केल्या नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. गुन्हा दाखल करण्यासाठी आपला प्रतिनिधी पाठवावा असं पत्र पोलिसांनी जून आणि सप्टेंबर ह्या 2 महिन्यात पालिकेला पाठवलं होतं, मात्र पालिका गुन्हा दाखल करत नसल्यानं कॉलेजच्या विरोधात पुढील चौकशी करून संबंधितांवर अटकेची कारवाई करता येत नसल्याचं पोलिसांनी सांगितलंय. 2013 रोजी आम्ही महानगरपालिकेला कळवलं की MRTP कायद्याअंतर्गत केस दाखल करण्याकरता आपल्या प्रतिनिधी पाठवण्याबाबत आम्ही एक अर्ज पाठवलेला आहे, तरी त्याची अजून काही प्रतिक्रिया नाही आहे. डॉकयार्ड येथील इमारत कोसळल्यानंतर मुंबईतल्या अनधिकृत बांधकामांचा प्रश्न देखील ऐरणीवर आलाय, मात्र पालिकेला अजूनही जाग येत नसल्याची टीका केली जाते. अनधिकृत बांधकामाकडे पालिकेचे अधिकारी जाणीवपूर्वक तर दुर्लक्ष करत नसतील ना अशी शंकाही घेतली जाते. 2 पत्र पाठवून देखील मुंबई महानगरपालिका गुन्हा नोंदवत नसल्यामुळे पालिकेच्या भूमिकेबाबत संशय व्यक्त केला जातोय. पालिका अनधिकृत बांधकामांबाबत दिरंगाई करते का? पालिकेची हीच भूमिका उद्या विद्यार्थ्यांच्या जीवावर बेतली तर याला जबाबदार कोण असा प्रश्न देखील आता उपस्थित केला जातोय. व्हिडिओ जर्नलिस्ट रवी चव्हाण सह दीपाली जगताप, झी मीडिया, झी 24 तास, एक पाऊल पुढे.